विश्व 24 न्यूज, हरपल आपके साथ। विश्व 24 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। उमरग्यातील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यातील डॉक्टर आरोपी 14 महिन्यांनंतरही पोलिसांना सापडेना। आरोपी शेणगेंना उमरगा पोलिसांचे अभय। शेणगे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर उमरगा येथील प्रकार। उमरगा शहरातील प्रसिद्ध शेणगे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे 2021 झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी डॉक्टर आर डी शेणगे हे गेल्या 14 महिन्यांपासून पोलिसांना सापडत नाहीत, त्यामुळे पोलीस कारवाईबद्दल जनतेमध्ये उलटसुलट चर्चा ऐकायला मिळते आहे। तपास अधिकारी हे आरोपी डॉक्टर शेणगे यांना जाणून बुजून अटक करत नसल्याची चर्चा शहरात आहे। या प्रकरणी मोठा आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा शहरातून ऐकण्यात येत आहे, म्हणूनच आरोपीला अटक होत नाही असा सूर उमरगावासीय खासगी चर्चेत बोलताना दिसून आले। उमरगा शहरातील प्रसिद्ध शेणगे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांनी रुग्ण महात्मा फुले जन आरोग्य विमा योजना खासगी विमा कंपनी यांची बोगस तपासणी अहवालाद्वारे फसवणूक केल्याप्रकरणी नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय समितीच्या चौकशीत दोषी आढळले होते। चौकशी समितीच्या अहवालानुसार डॉक्टर अशोक बढे यांनी 12 ऑक्टोबर 2021 रोजी उमरगा पोलीस स्टेशनला डॉक्टर आर डी शेणगे तत्कालीन प्रयोगशाळा तंत्रज्ञ तानाजी बनसोडे यांच्याविरुद्ध भारतीय दंडविधी कलम 420, 465, 468, 471 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल केला होता। यातील दुसरा आरोपी प्रयोगशाळा तंत्रज्ञ तानाजी बनसोडे याला अटकेनंतर 5 महिन्यांनी जामीन मिळाला आहे, तर मुख्य आरोपी डॉक्टर आर डी शेणगे अद्याप फरार आहे। शेणगे यांचा सेशन कोर्टाने 2 वेळा आणि मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद हायकोर्टाने 2 वेळा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे। हे विशेष फिर्यादी झाला आरोपी। या प्रकरणातील दुसरा आरोपी प्रयोगशाळा तंत्रज्ञ तानाजी बनसोडे याला आजारी नसताना 3 दिवस ऍडमिट दाखवले व खाजगी विमा कंपनीकडून 32,000 रुपये घेतले। तसेच तानाजी बनसोडे याला डॉक्टर शेणगे ज्युनियर कॉलेजला कर्मचारी दाखवले। हा प्रकार जेव्हा तानाजी बनसोडे याला समजला तेव्हा फसवणुकीचा प्रथम तक्रार तानाजी बनसोडे यांनी दिले। आपली उपजीविका डॉक्टर शेणगे यांच्या नोकरीवर भागत असल्यामुळे खोटे रिपोर्ट देण्यास भाग पाडत असल्याचे तक्रारीमध्ये बनसोडे यांनी म्हटले होते। अशी होती फसवणुकीची पद्धत। रुग्णांचे शेणगे यांच्या लॅबमध्ये रुग्णांचे रक्त नमुने पाठवले जायचे तेव्हा त्यावर विशिष्ट खूण केली जायची। चिठ्ठीवर वरच्या बाजूला रुग्णांचे नाव 1 बाण 2 बाण 3 बाण वर असले की रिपोर्ट अहवाल वाढवून द्यायचा, बाण खाली असेल तर कमी द्यायचा, तसेच प्लस चिन्ह असेल तर पॉझिटिव्ह, मायनस चिन्ह असेल तर निगेटिव्ह द्यायचा। अशा पद्धतीने रक्त तपासणी रिपोर्ट बनवला जात होता। या आधारे बिल वाढवून महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेसह खाजगी विमा कंपनीकडून बिल मिळवायचे। हा प्रकार 2015 ते 2021 या वर्षात मोठ्या प्रमाणात झाला आहे। चौकशी केल्यास हा घोटाळा निश्चित आकडा सांगता येणार नाही, पण अंदाजे 100 ते 150 कोटी रुपयांच्या आसपास असू शकतो असं सांगितलं जाते। तानाजी बनसोडे यांचा आत्मदहनाचा इशारा। या प्रकारातील आरोपी तानाजी बनसोडे यांनी 30 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी उस्मानाबाद, पोलीस अधीक्षक उस्मानाबाद यांना निवेदन देऊन मुख्य आरोपी डॉक्टर आर डी शेणगे यांना अटक करण्याची मागणी केली होती। तसेच मुख्य आरोपी डॉक्टर शेणगे हे उमरगा शहरात सतत येतात, राहतात, दैनंदिन कामे करतात, लातूर पुणे येथे जातात, तरीसुद्धा उमरगा पोलीस आरोपीला जाणून बुजून अटक करत नाहीत। मुख्य आरोपी डॉक्टर शेणगे यांना अटक नाही केल्यास पुढील काही दिवसात मी जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहन करेन असा इशारा दिला होता। तानाजी बनसोडे यांचा आत्मदहनाचा इशारा। या प्रकरणातील आरोपी तानाजी बनसोडे यांनी 30 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी उस्मानाबाद, पोलीस अधीक्षक उस्मानाबाद यांना निवेदन देऊन मुख्य आरोपी डॉक्टर आर डी शेणगे यांना अटक करण्याची मागणी केली होती। तसेच मुख्य आरोपी डॉक्टर शेणगे हे उमरगा शहरात सतत येतात, राहतात, दैनंदिन कामे करतात, त्याचबरोबर लातूर पुणे येथे जातात, तरीसुद्धा उमरगा पोलीस आरोपीला जाणून बुजून अटक करत नाहीत। मुख्य आरोपी डॉक्टर शेणगे यांना अटक न केल्यास पुढील काही दिवसात मी जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहन करेन असा इशारा दिला होता। मी नवीन आहे, तसेच हे प्रकरण माझ्या कार्यालयात घडलेले नाही, शिवाय पेंडिंग केसेस फाईलमध्ये मला हे प्रकरण दिसलेले नाही, मी या प्रकरणाची चौकशी करतो आणि कळवतो, असे अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक यांनी सांगितले। चौकशी चालू आहे, चौकशीत निष्पन्न झाले तर डॉक्टर शेणगे यांना अटक करू, तसेच डॉक्टर शेणगे फरार असून त्यांचा शोध सुरू आहे, उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे तपास अहवाल देऊ, जर तुम्हाला डॉक्टर शेणगे कुठे आहेत हे माहीत असल्यास आम्हाला सांगा, आम्ही त्यांना पकडू, असे मनोजकुमार राठोड पोलीस निरीक्षक उमरगा यांनी सांगितले। मुख्य आरोपी डॉक्टर शेणगे यांना पकडल्यास तसेच या प्रकरणाची चौकशी सखोल केल्यास नेमका किती रुपयांचा घोटाळा झालाय आणि कोणकोण यात सहभागी होते हे स्पष्ट होईल। विश्व 24 न्यूज करिता आमचे प्रतिनिधी प्रवीण राठोड उस्मानाबादवरून।
विश्व 24 न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.